লে কেও ভুল ভুলেছিলাম, চলো ভুল বাইরে ছিলাম, সাবাস বুঝলাম, বরাবর ডাক্তার সিনেছিলাম, বসো এখন कोणते तुमचे वडील आहेत का? काय प्रॉब्लेम होता यांना? यांना मेमरीचा प्रॉब्लेम आहे. सांगा पहिल्यापासून कुठं कुठं ट्रीटमेंट केली त्यांना? बऱ्याच ठिकाणी ॲलोपॅथीचे ट्रीटमेंट चालू होते. अजूनही त्यांची काही मेमरी काही बोला येत नाही आहे. आता मलाही ओळखत नाही आहेत, त्यांच्या बायकोला पण ओळखत नाही, कोणालाच ओळखत नाही आहेत. आता चालायला वगैरे पण प्रॉब्लेम येतो. आता हळूहळू त्यांचा वीकनेस वाढत चालला. काय प्रॉब्लेम असं सांगितलं डॉक्टरांनी त्यांना? त्यांना डिमेन्शिया आहे म्हणून सांगितलं. डिमेन्शिया म्हणजे काय लक्षण असते त्याच्या? त्याच्यामध्ये लक्षणं त्यांचे हळूहळू विसरत जातात सगळे. ओके, किती वर्षापासून प्रॉब्लेम आहे ना? आता 3-4 वर्ष झाले. 4 वर्ष कुठं कुठं ट्रीटमेंट दिली आहे ना तुम्ही? आम्ही रुबी हॉलमध्ये पण गेलो होतो आणि अजून बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांकडे गेलो, मुंबईतही गेलो होतो पुन्हा. आजची स्थिती त्यांची कशी आहे? आजची स्थिती त्यांना काय, आता तुम्ही त्यांना विचारलं तर काही समजत नाही आहे. त्यांना बसता पण येत नाही, स्वतःहून चालता पण येत नाही. त्यांना सगळीकडे सपोर्ट लागतो. त्यांची फाईल कुठे आहे? जिथून येते